पहिला श्रावणी सोमवारी महादेव मंदिरात भाविकांची मांदियाळी। श्रावण महिना सुरू झाल्यानंतर श्रावण सोमवारचे वेध लागतात। मागील 2 वर्षे बंद असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील डोंगरशेवली येथील श्री सोमनाथ महाराज मंदिरात दर्शन घेण्यासाठी जिल्ह्यातील भाविकांची गर्दी होत आहे। हे मंदिर यादवकालीन हेमाडपंथी मंदिर आहे। यावेळी भाविकांनी स्वयंभू शिवलिंगाचे दर्शन घेऊन हर हर महादेवाचा जाप केला। या मंदिरात भाविकांसाठी खिचडी वाटप करण्यात येत असते, तर रात्रीच्या महाप्रसादाची सोय डोंगरशेवली येथील ग्रामस्थ यांनी केली आहे। श्रावण महिन्यात मंदिर प्रशासनाने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करत असतात, तसेच राज्य सरकारने मंदिराला दर्जा देण्यात यावा अशी विनंतीही केली आहे। श्रावण सोमवार आहे, पहिला सोमवार आहे। बरेच वर्षापासून या आपल्या मंदिरावर असे कार्यक्रम होतात। या मंदिराचं जर सांगायचं म्हटलं तर हे यादवकालीन मंदिर आहे। यादवकालीन मंदिर म्हणजे हेमाडपंथी होतं, पण बरेच दिवसापूर्वीचं ते मंदिर असल्याकारणानं थोडंसं त्याला क्रॅक आला होता। ते क्रॅक झाल्याकारणानं गावकरी मंडळीने, पंचकृषीतल्या मंडळीनं या मंदिराचा जीर्णोद्धार केला। तसेच या मंदिराचं महत्त्व म्हणजे प्राचीन मंदिर आहे। सोमनाथ महाराज नावाचे एक तपस्वी होते, त्यांनी इथे तपश्चर्या केली। इथे त्यांनी तर तपश्चर्या केली, परंतु शेगावचे गजानन महाराज यांनी सुद्धा इथं वास्तव्य केलं, आणि इथं वास्तव्य करून त्यांनी मग शेगावला प्रस्थान केलं। तसेच बरेचसे ख्यातनाम कीर्तनकार इथे येतात, इथं अनेक कार्यक्रम होतात, राजकीय होतात, शालेय कीर्तन होतात, पुन्हा आपले हे जे सांप्रदायिक कीर्तन होतात, बरेचसे इथं कार्यक्रम होतात, लग्न वगैरे हे सुद्धा इथं लागतात। हे जे संस्थान आहे हे आमच्या या पंचकृषीमध्ये म्हणजे जवळजवळ 20 मैलाच्या बाहेर म्हणजे जवळजवळ 10 कोस म्हणतो आपण, तर त्या 10 कोसामध्ये हे प्रख्यात मंदिर आहे। सरकारने आमच्या या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याकरता आणि इथे सुख सोय होण्याकरता आम्हाला सरकार अशी विनंती माझी सरकारला की त्यांनी आम्हाला व हा क्रमांक देण्याची कृपा करा। अशी या मंदिराची बरीचशी माहिती आहे, पण टायमाअभावी मी आपल्याला इतकं सांगू इच्छितो।